हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज तुम्हाला घेऊन आले हे कोल्हापूरमध्ये. माझे सर्व व्हिडिओ तुम्ही मुंबईमध्ये पाहिला आहात, पण आज मी कोल्हापूरमध्ये आले आहे. कोल्हापूरमध्ये आजरा तालुक्यामध्ये हंदेवाडी हे माझ्या नंदूबाईंचं गाव आहे, आणि मी आज त्यांच्या चिक्कूच्या बागेमध्ये आले आहे. तुम्ही पाहू शकताय, खूप सुंदर असे चिक्कू लागले आहेत, आणि पूर्ण ही दिसत आहे, ही सर्व चिक्कूची झाडे आहेत. खूप छान चिकू असे लागले आहेत, आणि खूप प्रसन्न आणि खूप मस्त असं वाटत आहे. ही सर्व बाग दिसत आहे. ह्या बागेमध्ये चिकूची, आंब्याची, काजूची, चिंचेची, केळी अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, आणि खूप मस्त आणि सुंदर अशी बाग आहे. हे आहे केळीचे झाड. रोडच्या साईडला ही केळीची झाडे आहेत, आणि खूप सुंदर अशी केळी लागली आहेत. आमच्या कोल्हापुरी भाषेत ज्याला बोलतात केळाचा घड, खूप सुंदर असे दोन घड लागलेले आहेत. साईडला तुम्ही ते पाहू शकता, इथे एक वेल आहे आणि त्याला शेंगा लागल्या आहेत. त्या आहेत घेवड्याच्या शेंगा, ह्याची भाजी बनवली जाते. आणि साईडलाच एक काजूचं झाडही आहे. या बागेच्या साईडला एक जनावरांसाठी गोठा बांधला आहे, आणि त्या गोठ्यामध्ये जनावर, कोंबड्या आणि शेळ्या पण आहेत. इथे माझी मुलगी वेदिका तर खूपच खुश आहे गावी आल्यानंतर, आणि त्या आत्यांच्या गावी आल्यानंतर तर इथेला खूपच छान वाटत आहे. त्यांच्याबरोबर गवत घेऊन इथे शेळ्या वगैरे आहेत, त्यांना घालत आहे. शहरामध्ये असं काही पाहायला पण मिळत नाही, पण गावी आल्यानंतर मुलांना हे वातावरणामध्ये खूप मस्तच वाटत आहे, आणि खूपच मस्त, खूप छान असं गावाकडचं वातावरण असतं. इथे जनावरांसाठी छोटंसं असं हे घर बांधलं आहे, त्याला गोठा असं बोलतात. तर मी आता गोठ्यामध्ये जाते. तुम्ही पाहू शकताय, खूप सुंदर असा गोठा इथे बांधला आहे, आणि खूप सुंदर क्लीन, एकदम स्वच्छ असा आहे. त्यामध्ये एक गाय आणि दोन म्हशी अशा आहेत. आणि साईडला एक छोटंसं आहे दिसत आहे, ते कोंबड्यांसाठी घर बनवलं आहे. तिला जनावरांना हात लावायचा आहे, पण ती खूप घाबरत आहे. तुम्ही पाहू शकता इथे गोठा आहे जनावरांसाठी. त्याच्या साईडला ह्या कोंबड्याही दिसत आहेत. ह्या सर्व कोंबड्या मिळून 50 कोंबड्या आहेत. ह्या आहेत घरगुती कोंबड्या, ह्या घरी सांभाळल्या जातात, आणि खूप सुंदर अशा कोंबड्या आहेत. आणि 50 कोंबड्या म्हणजे खूपच जादा कोंबड्या झाल्या, आणि या सर्वांची अंडी तर किती मिळत असतील. खूप मस्तच आहे आणि खूप छान अशा आहेत. त्यामध्ये हे इथे एक साईडला झाड आहे, हे झाड आहे आंब्याचे झाड, आणि त्याला आंब्याला खूप सुंदर असा मोहर आला आहे. हे आहे काजूचे झाड. काजूला आता सुरुवात आहे, त्यामुळे ते मोहर आला आहे. त्यानंतर छोट्या बिया लागून नंतर काजू लागतात. खूप छान असा मोहर आला आहे.
हे आहे शेवग्याचं झाड. खूप उंच असं झाड आहे. शेवग्याच्या शेंगा लागतात. हे झाड आहे. साईटून जी उंच उंच झाडं दिसत आहेत, पूर्ण ही चिंचची झाडे आहेत. ज्या चिंचा खाल्ल्या जातात आणि त्याचा कोळ बनवला जातो, ह्या चिंचा पूर्ण ह्या चिंचा आहेत. त्यांना खूप असं चिंचा लागतात आणि त्याच्या चिंचा काढून त्या विकल्या जातात. मी माझ्या ताईंना विचारलं तर 20 पोती त्यांच्या चिंचा होतात. मी पाहू शकताय खूप आता पण खूप सुंदर अशा चिंचा लागल्या आहेत. साईडला एक मंडप घातला आहे आणि त्यावरती एक वेल चढला आहे आणि त्याला शेंगा लागल्या आहेत. त्याला बोलतात घेवड्याच्या शेंगा. ह्या आमच्याकडे खूप अशा प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या दारासमोर ह्या अशा शेंगेचे वेल असतात. आणि ह्या याची भाजी बनवली तर खूप म्हणजे खूप अप्रतिम लागते, खूपच मस्त लागते. मी याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन. हे आहेत घेवड्याच्या शेंगा. खूप सुंदर अशा शेंगा आहेत. बागेतून फिरून झाला आहे. आता आम्ही पुढे जात आहोत. हा आहे रोड आणि रोडच्या साईडलाच ही मी आता तुम्हाला दाखवली ती बाग आहे. रोडच्या साईडला ही सर्व दिसत आहेत. ही आहे चिंचेची झाडे. खूप अशा चिंचा लागल्या आहेत. आता इथून पुढे गेल्यानंतर राईट साईडला इथं पोल्ट्री दिसत आहे. आता मी पोल्ट्रीमध्ये जातोय. ही आहे पोल्ट्री. ही आमच्या ताईंचीच पोल्ट्री आहे आणि खूप मस्त आणि खूप सुंदर अशी पोल्ट्री आहे आणि खूप स्वच्छ आहे. मी फर्स्ट टाईमच पोल्ट्रीमध्ये आले आहे. पण कोणत्याही पोल्ट्रीच्या समोरून गेलं तरी असा स्मेल येतो. पण इथे काहीच नाही. मी इतक्या आम्ही आतमध्ये गेलो आणि वेदिका ही दोघे पण तिथे आतमध्ये जाऊन फिरवत होती. पण इतकी स्वच्छता आणि खूपच मस्त आणि सर्व हे इतकं मेहनत करतात. तुम्ही आता इथे पाहत असाल, इथे एक मोठी टाकी ठेवली आहे पाण्यासाठी. साईडला एक बोर आहे आणि त्या बोरिंगमधून ह्या पाणी टाकीमध्ये ह्या सोडलं जातं आणि इथून डायरेक्टली पाईपमधून पोल्ट्रीमध्ये हे पाणी जातं कोंबड्यांना पिण्यासाठी. तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक पोल्ट्रीमध्ये इथे पाईप दिसते. ही ब्लू कलरची पाईप आहे. त्या टाकीतून पाणी ह्या ब्लू कलरच्या पाईपमधून इथून वरून ह्या लाल कलरच्या ह्या टप्प्यामध्ये येतं आणि प्रेशर कमी जास्त अशा प्रकारे करून कोंबड्यांसाठी पिण्यासाठी हे पाणी ठेवलं जातं. आणि एक टप आहे असा त्याच्यामध्ये धान्य त्यांना खाण्यासाठी ठेवलं जातं. एक टप्पामध्ये पाणी आणि एक टप्पामध्ये धान्य अशा प्रकारे हे असतं. आणि ते पाणी आहे ते दररोज असं ते टप असतो तो क्लीन केला जातो. पोल्ट्रीमध्ये खूप स्वच्छता आणि मेहनत तर खूपच करावी लागते. पोल्ट्रीमध्ये समोर हा एक ड्रम आहे ब्लॅक कलरचा. ह्या ड्रमला साईटून असे होल आहेत. थंडीच्या दिवसामध्ये पिल्लांना थंडी लागते, त्यामुळे ह्या ड्रममध्ये लाकडे घालून लाकडे पेटवली जातात आणि त्या होलमधून गरम गरम वाफा त्या पिल्लांना लागतात, त्यामुळे त्यांना थंडी लागत नाही. त्यासाठी हा ड्रम इथे ठेवला आहे. पोल्ट्रीच्या साईटलाच एक कोकोनट ट्री आहे. तर वेदवेदिकाला कोकोनट हवे होते, त्यामुळे त्यांचे मामा वेदवेदिकासाठी कोकोनट काढून देत आहेत. तिथे पोल्ट्रीच्या समोर इथे एक फ्रूटचं झाड आहे. तुम्हाला हे माहिती नसेल तर ह्या फ्रूटचं नाव आहे बंपर फ्रूट. ह्याला बंपर फ्रूट असे बोलतात.
हे फ्रूट आहे ते फ्रूट सेम ऑरेंज सारखं सेम आहे. ऑरेंजमध्ये जसं आतमध्ये असतं तसं सेम आणि टेस्टही सेमच असते आणि खूप टेस्टी आणि खूप मस्त असतं. आम्ही आलो आहोत माझ्या माहेरी आजरा तालुक्यामध्ये. सनबवाडी हे माझं माहेर आहे. तर मी माझ्या माहेरी आज माझ्या पप्पांचा बड्डे आहे त्यामुळे मी इथे आले आहे. समोर हे बसले आहे ते माझे पप्पा, माझी मम्मा आणि वेदविधिका आणि हा छोटा दिसत आहे तो आहे माझ्या भावाचा मुलगा वीरांश. आता केक कटिंग करत आहेत. वेदिकाच्या साईडला ज्या आई बसली आहे ती माझी आई म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझी ये हजारो साल ये. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर इंडियन मॉम वर्षा मगदूम या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओच्या खाली लाल कलरचं एक सबस्क्राईब बटन आहे त्याला सबस्क्राईब करा. साईटला एक बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. मी बनवलेले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती पहिल्यांदा पाहता येतील. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्यू.